नमस्कार, मी डॉक्टर प्रदीप जैन, MD मेडिसिन फिजिशियन इंटेन्सिव्हिस्ट अँड डायबिटॉलॉजिस्ट. मी शहाद्यात 2006 पुष्परवी हॉस्पिटल इथं कार्यरत आहे. ह्या हॉस्पिटलमध्ये डायबिटीज, अनकंट्रोल डायबिटीज टाईप 1 टाईप 2, त्यानंतर हार्ट अटॅक, त्याचं थ्रोम्बोलिसिस, त्यानंतर शॉक, नंतर फीवरचे काही पेशंट असतात जे जसं पायरेक्स ऑफ अननोन ओरिजिन, त्यांचा ताप 15-20 दिवस उतरत नाही, त्यासाठी विशेष प्रकारच्या चाचण्या आणि त्याच्यावरचे उपचार, त्यानंतर डेंगू शॉक, त्यानंतर फाल्सीपारम मलेरिया, स्नेक बाईट, अशा बरेच काही प्रकारचे पेशंट इथं तपासले जातात, त्याचं निदान केलं जातं आणि उपचार केला जातो. आत्तापर्यंत आमच्या हॉस्पिटलला 2006 ते 2024 कमीत कमी 20,000 पेशंट ॲडमिट झाले. त्यातले बहुतांश पेशंट व्यवस्थित होऊन गेलेले आहे. त्यानंतर आमच्या हॉस्पिटलचे सुविधा म्हणजे इथं एक कम्प्युटराइज आणि क्वालिफाईड पॅथॉलॉजिस्ट म्हणून माझी वाईफ कार्यरत करते, जे सर्व सुविधाने उपलब्ध आहे. तिथं ऑटोमेटेड बायोकेमिस्ट्री मशीन, ऑटोमेटेड ESR ॲनालायझर, युरिन ॲनालायझर, HB1 साठी बायोरॅटचं मशीन HPLC मेथडने करतो, असे बरीच उपकरणं आहे. ते आमचा डायग्नोसिसला बऱ्यापैकी हेल्प करतं. तसेच FNAC, त्यानंतर हिस्टोपॅथॉलॉजी, कॅन्सरचे काही निदान, हे सर्व आमच्या लॅबला इथं उपलब्ध आहे. त्यानंतर इथं 2D इकोची सुविधा, त्यानंतर इथं माझा ICU मल्टीपॅरा मॉनिटर, सेंट्रल ऑक्सिजन, ECG मशीन आणि असे बरेच काही व्यवस्था इथं आहे. फक्त जे पेशंट जास्त सिरियस झाले तर त्या व्हेंटिलेटरसाठी आमचं एक दुसरं ICU आहे सार्थक म्हणून, तिथं मी जात राहतो. तिथला मी एक डायरेक्टर म्हणून काम करतो तिथं, तर तिथंही आम्ही व्हेंटिलेटरवर काही पेशंट व्यवस्थित मॅनेज करतो तिथं. त्यानंतर आमचा हॉस्पिटलला दर महिन्याला सर्व सुपर स्पेशालिटीचे लोक येतात आणि त्याचा फायदा पेशंटला होतो आणि व्यवस्थित उपचार केले जातात. जसं आमच्याकडे कार्डिओलॉजिस्ट, न्यूरोलॉजिस्ट, नेफ्रॉलॉजिस्ट, रुमॅटॉलॉजिस्ट, डर्मॅटॉलॉजिस्ट आणि गॅस्ट्रोएंट्रोलॉजिस्ट, ह्या सर्व प्रकारचे स्पेशालिटी आमच्या हॉस्पिटलला उपलब्ध आहे. त्यानंतर ट्रेन स्टाफ, नर्सेस आणि AC रूम, अशा बऱ्याच सुविधा उपलब्ध आहे. लेटेस्ट याच्यामध्ये आम्ही सध्या डायबिटीसवरती काही नवीन औषधं आली आहेत, त्याचा उपयोग केला जातो आहे. त्यानंतर आम्ही आता हार्ट अटॅकमध्ये पहिले स्टेप्टोकायनेस वापरायचे, असे आता नवीन इंजेक्शनचा वापर होतो आहे, त्याची सुविधा इथं आहे. त्यानंतर आम्ही आता स्ट्रोकमध्ये पण थ्रोम्बोलिसिस करायला सुरुवात केली आहे. धन्यवाद.